बढ़ते बिजली के दाम तथा सरकार के काम करने की ढीलेपन का तौर तरीका जनता को अच्छा नहीं लग रहा है। ऐसा आरोप चंद्रशेखर बावनकुले इन्होंने लगाते हुए कहा कि राज्य सरकार की गलत नीतियों के खिलाफ आंदोलन करेगी। इस मौके पर बीजेपी कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। महावितरण, महापारेषण और महानिर्मिति आदि तीनों का स्वतंत्र रूप से कारोबार चलता है। महाराष्ट्र सरकार ने महावितरण को 5000 करोड़ देकर इस राज्य के कोरोना संक्रमण काल में 100 यूनिट तक ऊर्जा मंत्री द्वारा दिया गया बयान एक ढोकसा साबित हो रहा है। ये सिर्फ लोगों को लॉलीपॉप दिया गया है। यदि सरकार ने जनता के हित में बिजली बिल माफ नहीं किया और यूनिट कम नहीं किए तो आने वाले 23 तारीख को बीजेपी पूरे महाराष्ट्र में आंदोलन करेंगे और किसी का भी बिजली कनेक्शन नहीं काटेंगे। यदि कोई बिजली कनेक्शन काटने के लिए आते हैं तो ऐसे समय में बीजेपी पूरी ताकत के साथ लोगों के साथ खड़ी रहने वाली है। ऐसी जानकारी बीजेपी के नेता चंद्रशेखर बावनकुले इन्होंने दी है। मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काय सुतवा केलं याच्याबद्दल माहिती तर नाही आहे, पण हे महामंडळ बरखास्त होऊ शकत नाही। या तीन कंपन्या आहेत, महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती, आणि स्वतंत्र कारभार तिन्ही कंपन्याचा आहे। वीज माफीवरनं महामंडळ बरखास्त करण्याचा अजून एक या प्रकरणातनं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होतो आहे। आणि मी कालही सांगितलं आणि आजही सांगतो आहे, थकबाकीचा काही संबंध वीज बिल माफीशी नाही। थकबाकी ही वेगळा भाग आहे। महाराष्ट्र सरकारने महावितरण कंपनीला 5000 कोटी रुपये देऊन या राज्यातली कोरोनाच्या संक्रमण काळातली थकबाकी आणि 100 युनिटपर्यंत ऊर्जा मंत्र्यांनी केलेली घोषणा माफीची, या दोन्ही बाबी होऊ शकतात। यांना करायचं नाही आहे, यांना वीज बिल माफी करायची नाही आहे। आणि म्हणून कधी सांगतात केंद्राकडे बोट दाखवतात, कधी त्या ठिकाणी 57,000 कोटी, 59,000 कोटी थकबाकी आहे सांगतात, आता महामंडळ बरखास्त करू सांगतात। हे सर्व जनतेची दिशाभूल करणारे प्रयत्न आहेत। माझा सवाल आहे, तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करा। तुम्ही दिलेलं आश्वासन आहे आणि आश्वासन पूर्ण केलं नाही तो महाराष्ट्रातल्या संपूर्ण गावखेड्यामध्ये, मुंबईसह महाराष्ट्रात संपूर्ण राज्यामध्ये 23 तारखेला भारतीय जनता पार्टी आंदोलन करणार आणि एकही शेतकऱ्याचे किंवा एकही घरगुती ग्राहकाचे वीज कनेक्शन आम्ही कापू देणार नाही। कोणी कापण्याला आला तर भारतीय जनता पार्टी उभी राहील। असे एकदम मग आकडे पाठ नाही, पण थकबाकी वाढली असेल तर याचा अर्थ आहे की शेतकऱ्यांचे कनेक्शन न कापता त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वीजबिल भरली नाही तरी कोणतीही आतंकी भूमिका, कोणतीही दहशत, शेतकऱ्यांवर अन्याय करणारी भूमिका, शेतकऱ्यांना वेदना देणारी भूमिका घेतली नाही। आता थकबाकी जर तुम्ही 1960 पाहिली तर पाणीपुरवठा विभागाची आहे, मंत्र्यांच्या घराची थकबाकी आहे, मंत्र्यांच्या वीज बिलाची थकबाकी आहे। तर याचा अर्थ काय हो, कितीतरी आमदारांवर थकबाकी आहे। फक्त आमदार मंत्र्यांना सूट देताना जर शेतकऱ्यांना वीज बिल भरलं नाही म्हणून तो कष्ट करणारा, एक एकर शेती नांगरायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं चालणारा, कडक उन्हामध्ये नांगरणी वखरणी करणारा, शेतकऱ्यांना न्याय दिला असेल तर मला वाटतं कोणाचंही पोट दुखता कामा नये आणि त्यांच्या मेंदूमध्ये झिंझिन्या येता कामा नये। ही थकबाकी शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल तर याला सर्वांनीच पाठिंबा दिला पाहिजे, याची असूया असता कामा नये। एक तरफ महाविकास आघाडी सरकार अपने तरीके से काम कर रही है तो वहीं दूसरी ओर भारतीय जनता पार्टी अपने तरीके से दावपेच खेल रही है। दोनों की रणनीति में नुकसान तो शहर के नागरिकों का ही हो रहा है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ संजय मीरे, NBC News, नागपुर।